नमस्कार रसिक मित्रहो, नमस्कार. मल्हार कम्युनिकेशनच्या हॉबी डूबी डू अर्थात एक तरी छंद असावा या आपल्या लोकप्रिय संवाद कट्ट्यावर मी प्राध्यापक राजेंद्र देशमुख आपल्या सगळ्यांचं मनापासून आणि सहर्ष स्वागत करतो. मंडळी, आजच्या आपल्या 140व्या भागात आपण संवाद कट्ट्यावर निमंत्रित केलं आहे आपल्या खानदेशातील ख्यातकीर्त बालरोग तज्ज्ञ, रोटरीचे सिंगिंग स्टार, IMA सिंगिंग आयडॉल आणि एक उत्तम क्रीडापटू म्हणून ज्यांचा लौकिक आहे, ज्यांनी कलावंत पण आणि दुसऱ्या बाजूला माणूस पण सुद्धा मनापासून मनोभावे असं जपलेले आहे, असे रोटेरियन डॉक्टर राजेश विश्वासराव पाटील. डॉक्टर साहेब, आपलं मनापासून या संवाद कट्ट्यावर स्वागत आहे. धन्यवाद. आज आपल्या संवादाचा विषय आहे जीवन गाणे गातच राहावे. बर साहब, स्वाभाविकच आहे आपल्याकडनं एका सुरेल अशा गाण्याची अपेक्षा आहे. सुरेल असं माहीत नाही, पण एक आवड म्हणून बर नेहमीच मी गाणं म्हणत आलो आहे. गाणं असं कुठे आपण शिकलो नाही, परंतु एक आवड छंद ऐकून ऐकून गाणे म्हणायला शिकणे हे आज तुम्ही म्हणाल तर सुरुवातीला मला असं वाटतं की माझं जे कुठल्याही परीक्षेला जाताना किंवा कुठल्याही कठीण वेळी जे गाण्याच्या ओळी आठवतात मला किशोर कुमार यांच्या, रुक जाना नही तू कहीं हार के काटों पे चल के मिलेंगे साए बहार के, ओ राही. वा वा वा, अत्यंत शुभंकर असा प्रारंभ झालेला आहे. डॉक्टर, मला एक सांगा, म्हणजे आमच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना या ठिकाणी असं वाटतं की नेमके हा एक डॉक्टर आणि त्यातही लहान बालकांचं आरोग्य सांभाळणारा, त्याची काळजी वाहणारा, गेले मला वाटतं 23-24 वर्षांपासून आपण या वैद्यकीय सेवेमध्ये आहात. बरोबर. तर आपला एका डॉक्टरचा गळा हा गाता केव्हापासून झाला, म्हणजे हा छंद आपण आपल्याला केव्हापासून लागला? खरं म्हणजे 12वी नंतर जेव्हा MBBSला गेलो त्यावेळेला खऱ्या अर्थाने MBBSला गेल्यानंतर कळलं पहिल्या वर्षाला असताना की असं एक काहीतरी स्नेहसंमेलन म्हणजे गॅदरिंग वगैरे असतं असं. कारण की पहिली ते 12वीपर्यंत आमचं कॉलेजसुद्धा ज्युनियर कॉलेज शाळेसारखंच होतं, धुळ्याला ज्या ठिकाणी जहीन कॉलेजला होतो मी. अच्छा. त्याच्यामुळे गॅदरिंग वगैरे असे प्रकार होते असेल, पण आम्ही थोडं सिन्सिअर किंवा अभ्यासू विद्यार्थी असल्यामुळे आम्हाला कदाचित त्याची कल्पना मला तरी नव्हती. कॉलेजला गेल्यानंतर त्या ठिकाणी लक्षात आलं की असं आहे. आणि कॉलेजच्या गॅदरिंगच्या पहिल्या गॅदरिंगपासून, म्हणजे पहिल्या वर्षाच्या गॅदरिंगच्यापासून गायला सुरुवात झाली. त्याआधी ज्या ठिकाणी आम्ही एक कॅम्पला जायचो सगळे विद्यार्थ्यांना घेऊन, त्या परिसरातील लहान लहान गावामध्ये कॅम्प्स असायचे. येताना आणि जाताना जोरजोरात लोक मुलं मुली सगळे असे गाण्यांच्या भेंड्या खेळायचे किंवा जोरजोरात गाणी म्हणायची. त्यावेळेला आपण पण उत्स्फूर्तपणे म्हणायचो. तर मग मित्रमंडळींनी सांगितलं की अरे तू चांगला म्हणतो, सुरात म्हणतो, अच्छा अच्छा, तू नक्की गाणं गॅदरिंगला म्हणायचं असं म्हणून थोडक्यात प्रेरणा दिली म्हणणं किंवा असं चढवून दिलं थोडंसं. बरं. आणि मग मला असं वाटतं की मित्रांपेक्षा मैत्रिणींचा जास्त आग्रह असेल. नाही नाही, त्या काळात अगदी म्हणजे सुरुवातीच्या काळात मैत्रिणी वगैरे काही नव्हते, आम्ही फार लांब होतो. अच्छा अच्छा. मित्रांनी रडवलं आणि यावेळेला गॅदरिंगला तुझं गाणं एक म्हटलंच पाहिजे असं म्हणून मला तयार केलं. आणि आमच्या कॉलेजला त्यावेळेला पुण्याहून 3-4 वादक यायचे, एक कॅसिओ प्लेअर म्हणजे सिंथेसायझरवाला, ढोल ड्रमवाला, आणि ते आदल्या दिवशी यायचे. संध्याकाळी प्रॅक्टिस असायची, दुसऱ्या दिवशी सकाळी पुरत प्रॅक्टिस काही लोकांची असायची, आणि संध्याकाळी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी गॅदरिंगमध्ये परफॉर्मन्स, म्हणजे तेवढाच फक्त वेळ असायचा.
अशा पद्धतीने पहिल्या गाण्याची सुरुवात पहिल्या वर्षा MBBS च्या पहिल्या वर्षापासून झाली. प्रारंभ आणि हे सगळं ऐकत असताना एका गोष्टीचं नवल नक्कीच वाटतंय की डॉक्टर म्हणल्यानंतर रात्री अपरात्री आपल्याला कॉल आला की पळायला लागतं आणि बऱ्याच वेळा म्हणजे दिवसभरची OPD ऑपरेशन्स आणि ते सगळं हे सगळं असताना रियाजासाठी वगैरे, कारण हा छंद जोपासणं काही सोपं काम नाही आहे, तर रियाज करण्यासाठी आपण या सगळ्या व्यग्र व्यस्त बिझी स्केड्यूल बनणं कसा बरं वेळ काढला? रियाज असा खरं म्हणजे रियाज करायला हवा, त्याच्याने अजून तुमच्यामध्ये बारकावे शोधता येतात किंवा अजून खूप चांगली इम्प्रूव्हमेंट होते. परंतु फ्रँकली जर म्हणाल की रियाज वगैरे हा प्रकार काही फारसा मी कधी फारसा केला नाही. बरं, अगदी म्हणजे माझ्याजवळचे जे आहेत खास करून सिंगिंगमधले लोक डॉक्टर्स, त्यांना माहिती आहे की अगदी संध्याकाळी कार्यक्रम असेल तर त्या दिवशी फक्त दुपारून वगैरे काहीतरी गाणं ऐकून घ्यायचं किंवा आदल्या दिवशी ऐकायचं आणि ते 2-3 वेळा 4 वेळा गुणगुणायचं आणि जाऊन म्हणायचं. असं सगळं ते चालत आलं आहे आणि अजूनही तसंच चाललेलं आहे. खूप असं वाटतं की शिकावं आणि वेळ काढावा, पण ते कदाचित पुढे वेळ मिळाल्यावर अधिक चांगल्या पद्धतीने रियाज वगैरे करून इच्छा तर आहे की करूया. नक्की नक्की. आपण म्हणजे IMA असेल, बालरोग तज्ज्ञांची वैद्यकीय सेवा पुरवणारी जी संघटना आहे डॉक्टर, IIP. अच्छा अच्छा, IMA म्हणजे इंडियन मेडिकल असोसिएशन. हां, म्हणजे ते पण आहे, ते पण आहे. IMA वेगळी, IIP वेगळी. राईट राईट राईट. तर ते तो सूरमंच सुद्धा आपण गाजवलेला आहे, त्याची एखादी आठवण वगैरे कशी ती तिथं सुरुवात आणि त्यावेळेस आपण कोणतं गाणं सादर केलं होतं? हां, 2004 IMA जी आहे म्हणजे इंडियन मेडिकल असोसिएशन, त्यांची त्यावेळेला पहिल्यांदाच अशी एक गाण्यांची कॉम्पिटिशन झाली होती इंडिया लेवलवरती, म्हणजे राष्ट्रीय पातळीवर. तर त्यावेळेला महाराष्ट्रातून म्हणजे प्रत्येक ब्रँचमधून त्यांनी त्यावेळेला ऑडिओ कसेट असायच्या, बरं, त्या टी सिरीजच्या वगैरे, त्यामध्ये रेकॉर्डिंग करून गाणे मागवले होते. तर आमचे गाणे आम्ही इथे पुण्याला पाठवले आणि मग महाराष्ट्रातून 3 जणांचे सिलेक्ट झाले होते. जळगावचे आपले एक होते, नगरचे आणि पुण्यातले 3. मग त्या एंट्रीज पुढे आम्हाला लाईव्ह परफॉर्मसाठी अहमदाबादला पाठवण्यात आलं आणि त्या ठिकाणी ती फायनल स्पर्धा झाली. त्या ठिकाणी दिल्ली असेल, उत्तर प्रदेश असेल, आंध्रा, केरळ, म्हणजे बरेच राज्यातली 3-3 एंट्रीज अशा आलेल्या आणि सगळ्या लोकांची ती फायनल त्या ठिकाणी झाली. स्पर्धक संख्या बऱ्यापैकी होती तेव्हा. हां, जवळपास बहुतांश राज्यांमधून डॉक्टर्स, निवडलेले डॉक्टर्स त्या ठिकाणी आले होते आणि त्या ठिकाणी ते ड्युएट कॅटेगरीमध्ये प्रथम पारितोषिक आपल्याला मिळालं होतं. त्यावेळेला मी आणि माझ्याबरोबर आपल्या जळगाव ब्रँचच्याच भूलतज्ञ आहेत डॉक्टर रेश्मा उपाध्ये म्हणून, त्यांचं आणि मी दोघांनी गायलेलं ते गाणं हाल कैसा आहे जनाब का, या गाण्याला प्रथम पारितोषिक त्यावेळेला मिळालेलं. आणि यासोबतच मग मला वाटतं इंदोरच्या कॉन्फरन्सला रोटरीच्या जी राष्ट्रीय मला वाटतं राज्यस्तरावरची कॉम्पिटिशन हे होती ना, काय कॉन्फरन्स होती आणि तिथं रोटरीचं सिंगिंग स्टार हा किताब आपल्याला मिळाला. हो बरोबर आहे. रोटरी डिस्ट्रिक्ट जो आहे हा 3-0-0 म्हणून डिस्ट्रिक्ट आहे, त्याच्यात भौगोलिक तसे 11 जिल्हे येतात, म्हणजे नाशिकपासून ते नागपूर गडचिरोलीपर्यंत आहे. तर त्या ठिकाणी कॉन्फरन्सच्या वेळेला एक रोटरी सिंगिंग स्टार ही स्पर्धा होते आणि इंदोरला आपल्याला त्याचं प्रथम पारितोषिक त्यामध्ये मिळालं होतं. वा. तर त्यावेळेला किशोर कुमार यांचंच गाणं होतं, यॉडलिंगवालेच होतं ते सुद्धा, ते चला जाता हूँ किसी की धुन में. थोडं झलक चला जाता किसी की धुन में, धड़कते दिल के तराने में, मस्ती के नजारे हैं तो ऐसे में समझना कैसा तेरी कसम लहराती डगरिया हो कभी भी न हो दिलों में बहका बहका रे शाम आई है मोहब्बत वाले जमाने में. क्या बात है, मुझे
किशोरदांचं वैशिष्ट्यच आहे हार्डलिंग, नाही का? आणि पण ते अवघड आहे हो, ते खरंच म्हणजे. आणि त्यात त्यात म्हणजे मला वाटतं बऱ्याच वेळा फरमाईश आपल्या प्रेक्षकांकडनं, श्रोतुवर्गाकडनं किशोरदांच्या गाण्यांची आणि आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांची होते, बरोबर ना? हां, म्हणजे यॉडलिंगची गाणी तशी जी उडत्या चालीची वगैरे आहेत. अच्छा अच्छा अच्छा. ती बरीच लोकांना, बहुतांश लोकांना आवडतात. आणि मला ती गाणी सहजतेने मला म्हणता येतात. नक्कीच नक्कीच. बरं, मग म्हणजे हिंदी गाणी आपण मोस्टली गाय सादर केलेली आहेत, बरोबर? आणि तशी फरमाईश पण समोरून होते. मराठीकडे एखादं मराठी गाणं गावं किंवा मराठी गाणं बऱ्याच वेळेला, एक किशोर कुमार यांनी गायलेलं एक मराठी गाणं आहे, बरं, ते बऱ्याच वेळेला गाण्याचा मोह होतो आणि आग्रह होतो बऱ्याच ठिकाणी. अश्विनी येणं, ये जगू कसा तुझ्या विना मी राणी कधी आहे, येतं आणि बऱ्याच ठिकाणी लोकांना आवडतं. अश्विनी ये ना, ये ना, जगू कसा तुझ्या विना मी राणी कशी जिंदगी आणि पाणी ये मराठीचा गोडवा काही वेगळाच आहे आणि हे तर गाजलेलं गाणं आहे. आणि डॉक्टर, आपण विविध क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं अष्टपैलू अशी कामगिरी केली बरं का. आपल्याच्या संवाद कट्ट्याचा विषय जो आहे तो जीवन गाणे गातच राहावे. मला सांगा, आणि मला उत्सुकता पण ही आहे, म्हणजे आपण असं नॉर्मली म्हणतो की बाबा आवड असेल तर सवड पण निघते वगैरे वगैरे वगैरे, पण हे गाणं जे आहे जीवनाचं गाणं, हे सुरीलया पद्धतीनं गाताना कुटुंबाकडची जी साथ आहे त्यांच्या बाजूनं, ती मिळणं फार महत्त्वाचं असतं, बरोबर? तर आपण या बाबतीत काय सांगाल, फॅमिली सपोर्टच्या बाबतीत? बरोबर. नाही नाही, त्या बाबतीत तर खरोखर म्हणजे मी स्वतःला भाग्यवान समजतो. बरं, की कारण की एकतर वैद्यकीय व्यवसाय, त्यातही बालरोग म्हटल्यानंतर दिवस रात्र, रात्रदिवस असं काही नसतं. आणि प्लस आपले हे सगळे छंद, गाणं असेल, समाजकारण असेल, थोडंफार राजकारण असेल, रोटरी असेल, आय एम ए असेल, आय आय पी असेल, लॉन टेनिस असेल, क्रिकेट असेल, मराठा मंगल असेल, बरेचसे, तर त्यामुळे नाही म्हटलं तरी घराची जबाबदारी आणि घराच्या ज्या प्राथमिक जबाबदाऱ्या थोड्याफार प्रमाणात दुर्लक्ष त्याच्याकडे होतंच नाही असं नाही, पण मग ते सांभाळण्यासाठी समर्थ साथ ज्याला म्हणतो आपण, की ती नक्कीच मला डॉक्टर सीमाच्या रूपाने मिळाली. ती तीसुद्धा स्वतः एक प्रथितयश स्त्रीरोगतज्ञ गायनेकोलॉजिस्ट आहे, आणि ती देखील आता स्त्रीरोगतज्ञ संघटना जी आहे जळगाव जिल्हा गायनेक असोसिएशन, जी फॉक्सी म्हणतात त्याला, त्याची ती अध्यक्ष देखील आता सध्या आहे या 2 वर्षासाठी. आणि मुलांचं म्हणाल तर मुलगी MBBS झाली आणि ती आता MD स्किन, MD डर्मॅटॉलॉजी पुण्याला करते आहे 2 वर्षाला. मुलगा त्याने 11वीनंतरच सायन्सला रुडलं, कॉमर्स घेतलं आणि 12वी कॉमर्स करून तो अमेरिकेला ग्रॅज्युएशनसाठी गेला आणि आता तो ग्रॅज्युएशन करून त्याचं पोस्ट ग्रॅज्युएशन आता MS इन बिझनेस अनॅलिटिक्स बॉस्टन युनिव्हर्सिटीमध्ये सुरू आता संपेल. ते दोघंही स्वयंभू आहेत, त्यांनी स्वतःहून केले. दोघांनी गाण्यांची आवड आहे, वा, मुलालाही आहे आणि मुलीलाही आहे, परंतु ते त्यांचा वेगळा जीवनर आहे म्हणजे ते. अच्छा. आणि माझ्या गाण्याविषयी म्हणाल तर ते आता माझे गाणे ऐकायला कोणीच उत्सुक नसतात तिघांपैकी, कारण त्यांना त्यांचं असं म्हणणं की तुम्ही तेच ते गाणे पुन्हा पुन्हा तुम्ही तेच म्हणतात आणि आता ते खूप ऐकून आम्ही बोर झालो, त्याच्यामुळे आता घरामध्ये काही गाणे ऐकवण्याचा आता माझा काही विचार नसतो कधी. आणि हे नसावे मात्र बाहेर असतं ते लोकांना थोडं नवीन वाटतं, पण फॉलोअर्स चिकार वाढले. हां आहे, म्हणजे घरून तशी बाकी खंबीर साथ आहे, पण गाणी ऐकण्याच्या बाबतीत मात्र आता त्यांची आता तयारी नाही. आता ते म्हणतात नवीन गाणे म्हणत असेल तर आम्ही ऐकून ते ऐकणार नाही. बरं, ह्या टप्प्यावर एक छानसं गाणं परत
मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र में धुएं में उड़ा, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया। वाह, हे जीवनाचं तत्वज्ञान खरं मांडणारं हे गाणं आहे। बरोबर, आपल्या मनात अनेक संकल्प असतील, समाजसेवेच्या बाबतीत असतील, रोटरीच्या बाबतीमध्ये काही असतील, काही आपल्या छंदाच्या बाबतीमध्ये असतील, ते सगळे संकल्प पूर्ण व्हावे यासाठी आमच्या मल्हार कम्युनिकेशनच्या टीमकडनं आपल्याला मनापासून शुभेच्छा आहेत। आपण आमच्या हॉबी डू बी डू या लोकप्रिय अशा संवाद कट्ट्यावर आलात आणि सुरीला गप्पा आज आपल्यामध्ये रंगलेल्या आहेत, तर मी पुन्हा मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो। आणि सांगता करताना पुन्हा आम्ही असा आग्रह करीन आपल्याला, आमच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांच्या वतीनं, की मला वाटतं चलते चलते पण आपण छान म्हणतात की आपल्याला आवडेल अशी या गप्पांची सांगता आपण करूया। गाणं जे माझ्या आवडीचं आहे खूप, ते मी दोन ओळी म्हणतो। नक्की नक्की आवडेल। देखा है जिंदगी को कुछ इतना करीब से, देखा है जिंदगी को कुछ इतना करीब से, चेहरे तमाम लगने लगे हैं यारो अजीब से, देखा है जिंदगी को कुछ इतना करीब से, कहने को दिल की बात जिन्हें ढूंढते थे हम, कहने को दिल की बात जिन्हें ढूंढते थे हम, महफिल में आ गए हैं वो अपने नसीब से, देखा है जिंदगी को कुछ इतना करीब से। वाह 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 वाह, धन्यवाद धन्यवाद।